जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसे कळ हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि बघता बघता नानूला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि कालचं तुम्ही सेलिब्रेशन बघितलंच असेल छोटीशी होती म्हणजे जेव्हा फाल्गुनी प्रेग्नंट झाली तेव्हा मला जेव्हा सांगितलं तेव्हा आनंदाश्रमचे थांबले नाही आणि मग नंतर आम्ही एकदा कन्फर्म केलं डॉक्टरकडून आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सरप्राईज द्यायच्या होत्या ना सगळ्या सो जर्नी खूप मोठी आहे आणि ज्ञाना म्हणजे जेव्हा मी कन्सेप्ट केलं तेव्हापासून एक भीती होती की कसं होईल काय होईल कसं म्हणजे आम्हाला बेबीला सांभाळता येईल का नाही बेबी कसं असणार आहे म्हणजे त्याचं सगळं व्यवस्थित असणार आहे का नाही ती एक मला शेवटपर्यंत खूप भीती असायची प्रेग्नन्सी थ्रूआउट प्रेग्नन्सी सो पण छान अशी गोंडस बाळ आम्हाला म्हणजे देवाच्या कृपेने आली आणि लक्ष्मीसारखीच आहे खूपच काय बोलतात तिच्या येण्याने म्हणजे आमचं पूर्ण भाग्य म्हणजे आमची लाईफ पूर्ण फ्लिप झाली आहे सगळ्या गोष्टींमध्ये आणि भरपूर काही म्हणजे आधी आम्ही आमचा विचार करायचा आता असं होतं की कीर्ती झाल्यापासून ऑफकोर्स म्हणजे आता ज्ञाना झाल्यापासून सगळ्यांनी बघितलंच असेल की आमचे रील्स किती येत आहेत दोघांचे आणि त्याच्या आधी किती येत होते आणि आता ज्ञानाचे किती येत आहेत इट्स नॉट अबाउट रील्स ओनली बाकीच्या गोष्टी पण आहेत की आता ते प्रायोरिटी चेंज होत आपण बोलतो ना तसं झालेलं आहे पण एक वेगळीच हॅपीनेस आहे वन इयर कसं गेलं कळालंच नाही ते पूर्ण तिचं ते पूर्ण माइल स्टोन अचीव हे करते आज नवीन आज ते करते छोट्या 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 गोष्टींमध्ये आम्हाला सुद्धा हॅपीनेस मिळत गेलं तिच्यामध्ये आणि खूप म्हणजे नाही सांगतायत की किती हॅपीनेस आहे ब्लेस्ड आहे भरपूर ब्लेस्ड आहोत की मुलगी आहे त्याचं खूप जास्त आणि मुलींचा जीव वेगळंच असतो प्रेम वेगळंच असते माया वेगळीच असते असं नाही मुलांचं पण असतं पण मुलींची वेगळीच असते जास्त जवळ असतात मुली असं वाटतं आणि छानपैकी त्यांना असं डॉल करू शकतो प्रिन्सेस सारखं ठेवू शकतो तुम्ही आता आमचे पूर्ण 12 महिन्याची जर्नी पाहिलीच असेल ज्ञानाचे फोटोशूट आणि बाकीचे पण हे की प्रत्येक वेळी आम्हाला तिला थोडंसं वेगळं रेडी करायला आवडतं सगळ्या गोष्टी तिच्यासाठी करायला आवडतात ती सुद्धा कॅरी ऑन करते ती भरपूर सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करते असं किरकिर नाही करत आहे शूटला बोलू किंवा ते म्हणजे तिला आवडतंय जी आमची आवड आहे ती तिची आवड झाली आहे हा झालेली आहे आणि ती सुद्धा आमच्यानुसार म्हणजे आम्हाला दोघांना ट्रॅव्हल करायला आवडतं तर ती तशी ऍडजस्ट होते खाणं पिणं बोला किंवा झोपणं बोलो ती तशी तिचं स्केड्यूल स्वतःसुद्धा ऍडजस्ट होऊन जाते ते त्या ती तशी आहे म्हणून आम्ही सुद्धा सगळ्या गोष्टी करू शकतो सो हे एक प्लस पॉईंट आहे सो वी फील थोडी ब्लेस्ड आणि वन इयर जर्नी एकदम अमेझिंग अमेझिंग एकदम तुम्हाला प्रेग्नन्सीपासूनची एक जर्नी बघायला मिळेल जसं की आम्ही सगळ्यांना कसे सरप्राईज दिलं आणि कसं काय केलं मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तुम्हाला जाऊन बघा ही प्लेलिस्ट असणार आहे त्या प्लेलिस्टमध्ये आम्ही सगळ्यांना आई पप्पा दादा सीमा माई रचना आणि सनीदादा चेतना सगळ्यांना आम्ही कसे सरप्राईज दिलं की फाल्गुनी प्रेग्नंट आहे कोणीतरी येणार आहे घरी तर ती पण जाऊन तुम्ही प्लेलिस्ट चेक करा त्याच्यानंतर आपली पूर्ण V3 एक प्लेलिस्ट बनवली आहे ती पण तुम्ही जाऊन बघा सगळ्या प्लेलिस्टमध्ये वेगवेगळी सगळ्या व्हिडिओजमध्ये वेगवेगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे वेगवेगळी मजा बघायला मिळणार आहे आणि ह्याच 12 महिन्याची आमची जर्नी अशी होती आणि याच्या पुढे पण तुमच्या प्रेमाने आणि आईबापांच्या आशीर्वादाने सगळं चालत राहणार आहे सो कंटिन्यू राहा आणि आजचा ब्लॉग पण बघायला विसरू नका काल तुम्ही बघितलं जसं दादाचा बर्थडे आणि ज्ञानाचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला तो आज संध्याकाळी असणार आहे तुम्हाला हा ब्लॉग बघायला मिळेल आज पण उद्याच्या ब्लॉगमध्ये ॲक्च्युअलमध्ये काय बर्थडे असणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला प्रिपरेशन किंवा प्री बर्थडे डेकोरेशन काय आहे सगळं काही बघायला मिळेल
उद्या मेन जे आपलं आहे आणि सुपर एक्साइटेड आहोत. भरपूर साऱ्या म्हणजे जे गेस्ट आहेत किती दिवसांपासून भेटले त्यातले आणि सगळे आतुरतेने वाट बघतात नानाच्या एक वर्षाची बर्थडेची. ऍक्च्युली नानाचा बर्थडे जसं मी आधीच्या ब्लॉग्स मध्ये पण सांगितलेलं, आमचा काही प्लॅन नव्हता बर्थडे करण्याचा त्याचा. बिकॉज फर्स्ट बर्थडे असं असतं की बेबीज क्रँकी होतात, त्यांना काही समजत नाही. इट्स ऑलवेज की आपण छोटं करावं, पण छोटं करायला आमची फॅमिलीच मोठी आहे. 100 लोकांची तर फॅमिली म्हणजे नाही बोललो, आमच्या घरातले सुद्धा बोललो तर घरातलेच आम्ही 30-40 जण आहोत. मुली पकडल्या त्या सगळ्यांचा पकडलं 50 होतात. पण थोडेसे जण राहतात, मग 50 लोकांना सुद्धा घरी अकॉमोडेट करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. तर मग ते होतं की ॲडजस्ट करा, हे करा. बारशाच्या वेळेस जसं आम्ही केलेलं ज्ञानाच्या नेमिंग सेरेमनीला ते खालती आम्ही केलेलं, पण त्यावेळेस कळालं की नाही सगळं मॅनेज. हा ते पण होतं आणि त्यावेळेस पाऊस नव्हता. आता एव्हरी डे इव्हनिंगला पाऊस पडतो. हा म्हणून मग आम्ही डिसाईड केलं ओके ठीक आहे, मग कुठल्या तरी एका प्लेस वरतीच करावं की तिथे व्यवस्थित करता येईल. म्हणून मग आम्ही मोठं करण्याचा विचार केला. मोठं पण नाही, जास्त जण नाही, एकदम क्लोज जे आहे जे ज्ञाना पण थ्रू आउट भेटली आहे 1 year मध्ये, सगळे क्लोज क्लोज तेवढंच आहे. सगळ्यांना भेटायला मिळणारच आहे तुम्हाला त्यांना, आपण त्यांना ब्लॉग मध्ये कव्हर करूच. चला आता निघतो आणि बाकीची तयारी करतो. तेवढं झोपून द्यायचं आहे. बघा झोपली दाखवू नाही शकत कारण की अशीच झोपली आंघोळ करून डायरेक्ट. सो चला, जसं की सगळ्यांना माहिती आहे दादाच्या बर्थडेचा आणि ज्ञानाच्या रात्रीच्या बर्थडेचा डेकोरेशन केलेला. जे जे इव्हेंट्स खूप छान डेकोरेशन आम्हाला सगळ्यांना आवडलं आणि पूर्ण फोटो तुम्हाला बाजूला बघायला मिळत असेल. सो तुमच्या घरी पण काही फंक्शन्स, लग्न, अजून काय सगळे काय काय करतोस तू? अच्छा, सगळ्या नेमिंग सेरेमनी, बेबी शॉवर, बर्थडे, लग्न आणि अशा काय काय ज्या घरात मोठे मोठे इव्हेंट्स असतात, छोटे इव्हेंट्स असतील तरी पण नक्कीच तुम्ही जे जे इव्हेंट्सला कॉन्टॅक्ट करा. इकडे मी त्यांचा इंस्टाग्राम हँडल दिलेला आहे आणि खूप छान डेकोरेशन आहे. तुम्ही ज्ञानाच्या बारशाला बघितलं असेल, सावीच्या बर्थडेला बघितलं असेल आणि काल बघितलं असेल. एवढे छान डेकोरेशन केलं आहे की आम्हाला आता सवय लागली की जे जे इव्हेंट्सलाच बोलवायचं प्रत्येक एक इव्हेंटला. सो परत एकदा भेटूया कुठल्या तरी एका मोठ्या इव्हेंटला. एवरीवन, वेलकम बॅक टू ज्ञानाज बर्थडे. फर्स्ट बर्थडे. कोणाचे बर्थडे आज? सकाळी सकाळी कोणाचे बर्थडे? आले अच्छा अच्छा निर्णय होते सकाळी. कोणाचे बर्थडे नानू? कोणाचे बर्थडे? आणि ज्ञानाच्या बर्थडेला आम्ही काल असा रात्री सेटअप केलेला दादाचा आणि नानाच्या बर्थडेला. तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये ते सगळं बघायला मिळेल. आणि आजचा सेटअप वेगळा आहे आणि आजची मजा पण वेगळी आहे. नाना लवकर लवकर उतली आहे, आता आम्ही नाणू नाणू करणार. ए नोजीला कडू का? नोजीला आज कडू का? येस. आणि इकडे घरात तयारी चालू आहे आमच्या. चेतनाज हेल्दी किचन आणि फाल्गुनीज नॉनव्हेज किचनमध्ये आज बनते बटाट्याची काय, बटाट्याची काप आणि हे काय काय करते आई? कोणाचे हॅपी बर्थडे? कोणाचे हॅपी बर्थडे? नानीचे हॅपी बर्थडे. काय दोन असं इकडे आता तयारी केलेली आहे. मस्त पाठ दिलाय बसायला आणि ती पाठाच्या मागे जाऊन बसली. ए कार्टून, चला 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 लवकर नानू. नानू नानू खेळायचं नाही, चला. काय करायला घेतलंय शावड्या? शावड्या दिसते वाव, छान छान. कोण लावतो छान छान? ती बघत बसली काय लावली. सावीने तर अर्धा खाऊन टाकली ना. चाची चाची कोणी केले? सावी तो चालले समय आहे, काय नवीन दिसते. अग एकवीस अगर आताच नाही येत त्या. हे लाव अभि लाव सर. हे घे हे घे हे बघ हे बघ हे बघ लावा लावा. चिची लावायचो छान छान. वाह, चौकोनी
खर्च करते शाहू कुठे गेली कुकी। आम्ही निघालेलो आहोत वेन्यूला आणि माझ्या बरोबर आहे आमचा विशाल भाऊ जो की प्रत्येक एक कार्यक्रमात पहिले पुढे असतो, माझ्या आधी तो असतो सगळं करायला आणि मग माझा नंबर लागतो। आम्ही निघालोय, सगळं वेन्यू चेक करतोय, डेकोरेशन वाला येणार आहे, त्याला सगळं मॅनेजमेंट करायचे, परत संध्याकाळचं काय काय गोष्टी आहेत जेवणाच्या त्या सगळ्या गोष्टी अरेंज करायच्या आणि बघूया कसं काय आता। आणि आमचे कपडे इकडे घेतलेले आहेत गाडीमध्ये सगळे, सो कपडे पण तिकडे सगळं ठेवूनच यायचे, म्हणजे आम्ही डायरेक्ट रेडी होण्यासाठीच तिथे जाणार होतो, त्यामुळे विषयच नाही। डेकोरेशनसाठी पण आलेले आहे तिकडे आणि डेकोरेशन खूप अति सुंदर होणार आहे कारण की जशी आपली थीम आहे तसं त्यांनी पूर्ण सेटअप आणलेला आहे इकडे। आणि डेकोरेशन करणार आहेत दादा रॉय इव्हेंट्स, सो इकडे आपलं इंस्टाग्राम हँडल आणि यांचं डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल तुम्हाला दिली जाईल। डेकोरेशन सगळं किती जातील? दोन तासात आता तुम्हाला काय काय इकडे जे सगळं मोकळं आहे ते आता काय काय बघायला मिळणार आहे तुम्हाला कळेलच थोड्या वेळात। आणि हे बघून तुम्हाला थीम तर कळाली असेल की काय आहे ती। आणि विलाचे मालक स्वतः इथे आलेले आहेत आमच्या सेवेकरता। आईला स्पीकर तू आणलास का? इकडे आपण ज्ञानाचा जो प्री बर्थडे शूट केलेला आहे तो फोटो लागतोय। इकडे काय काय गोष्टी, खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या करून देतात। इकडे सगळी पब्लिक बसणार, चेअर्स वगैरे इकडे आहेत। इकडे खाण्याचं हे सगळं सेटअप इकडनं निघणार आणि खाण्याचं पूर्ण सेटअप इकडे लागणार आहे। आणि जे गेम्स होणार आहेत त्या सगळ्या गेम्स या ठिकाणी होणार आहेत। कुकी बाळ कोण आहे रे नानूच्या? ए नानू बाबाची कुकी बाळ कोण आहे आणि कोणाच्या बर्थडेला आहे? छान छान आले। डोडो का असे पडलाय? डोडो झोपलाय का काय सारखी? बाबा अरे काका कोण आहे? पप्पू काका अले बाबले ए बीबी आहे, बीबी आहे ए डोडोला घेऊन जा काका, तो डोडोला घेऊन जा, घेऊन जा। बापरे डोडोला घेऊन गेले। दे घे डोडो आपला डोडो खिसा, डोडो खिसा आपला। नको बर्थडे टू यू, कोणाचे हॅपी बर्थडे? फक्त हॅपी बर्थडे टू यू बाबले। छान छान लावून दिलं टिक्का आजीला नाना। कची भूतगल सर्दी बसली नको फाल्गुनी तू नको देऊ दे नाही बाबू सगळं सामान वामान घेऊन निघालेलो आहे आणि हे मेन सामान आमचं घेतलेलं आहे, माझी मुलगी आणि माझी बायको। आम्ही निघालेलो आहोत पुढे कारण की सगळं रेडी वेडी तिथेच व्हायचं आहे, सगळ्या गोष्टी तिथेच करायचं आहेत आणि मजा येणार आहे। बाकीचे लोक बस निघतच असतील, सगळे रेडी तिकडेच होते।
आम्ही ऍक्च्युअल मध्ये आम्ही लेट होत, थोडस अर्धा तास लेट होत, जास्त एक तास लेट होत, पण ठीक आहे. पब्लिक जेव्हा जो टाइम देते त्या टाइमला नाही येत, थोडस लेटच येते. पाऊस अजूनपर्यंत तर नाहीये देवाच्या कृपेने, जसं की मी कालच्या ब्लॉग मध्ये बोललेलो की रोज पाऊस पडतोय, आणि काल पण पडला, परवा नाही पडला, काल पडला, आज नाही पडायला पाहिजे, बस म्हणजे मजा येईलच. सो डेकोरेशन ऑलमोस्ट फायनल होत आलेलं आहे, त्याचं कॉल आलंय तुम्हाला, तर तिकडे पण पोहोचवतो. काय घेऊन शकत होतो, काम चालू ना कंटिन्यू, मला घरी जायला टाइम नाहीये. आम्ही इकडे आलो आणि या फार्मचं तुम्हाला नंतर मी नंबर द्यायची पुढच्या ह्याच्यात आता तिला पोहोचली. सो ज्ञानाच्या बर्थडेची नाही पण आमच्या लग्नाचा पूर्ण जेवणाची सोय केलेली आमच्या मितेश भाऊंनी. मितेश भाऊ म्हणजे आमचे रिलेटिव्ह आहेत, इकडनं रिलेटिव्ह आहेत असे, आणि मित्र पण आहे माझा. सो लग्नाला जेवण खूप छान होतं, त्यामुळे आम्ही विचार केला की ज्ञानाचं म्हणजे आम्हाला त्याचं नाव घेतलं की आम्ही निश्चिंत असतो जेवणाच्या गोष्टीमध्ये. पण आपले घरातले सगळे आपण त्यांना लोकांचं आपण चांगलं करतो. अजून लोक पाणीपुरी बटाट्याची भाजी. सो तुम्हाला पण जर अशी मोठे मोठे फंक्शन्स असतात त्याची जर पूर्ण याची सर्विस, काय काय सर्विस आपल्याकडे? आपल्या कॅटरिंगमध्ये आपण सगळं लग्नाचे ऑर्डर्स किंवा बर्थडे पार्टीज, एंगेजमेंट, आपल्याकडे वेन्यूज आहे, बँक्वेट हॉल आहे, डेस्टिनेशन वेडिंगसाठी आपण काम करतो. मुंबईमध्ये दोन बँक्वेट हॉल आहेत आपले, काही लागलं तर नक्कीच मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि इकडे समोर नंबर आणि त्यांचा हे टाकेल पूर्ण डिटेल, तुम्ही जाऊन नक्की कॉन्टॅक्ट करा. एकदा जेवण ना परत हा कॅटरिंग सोडणार नाही. सर आमच्या आधी येऊन बसलेले आहेत. तुझे कसलं मेकअप? भरपूर सारं केलं, दादाच्या लग्नापासून. हा दादाच्या लग्न ते ज्ञानाच्या नेमिंग सेरेमनीला भरपूर म्हणजे सेफ मला करायचं असेल प्ले तर शीतलताई नेहमी असते. आणि भरपूर सगळ्या तुम्हाला लुक म्हणजे दादाच्या लग्नात तर थ्रू आउट शीतलताई होते ना, तुलसी सोडते ना एकदम. आणि ज्ञानाच्या नेमिंग सेरेमनीला सुद्धा होती. लास्ट आम्ही तेच तिच्या बरोबर केलेलं. आता तिला 6 मंथ्सची बेबी आहे, तिला सोडून आलेली आहे ती. येस, तुम्हाला यांचा पण इंस्टाग्राम हँडल इकडे बघायला मिळेल. सो तुम्ही आता लुक बघ, छान असं सेटअप केलेलं आहे ज्ञानाच्या नावाचं. सेटअप कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल की कसा केला आणि काय केला. आणि सेटअप करून दिलेला आहे आपल्याला रॉय इव्हेंट्स प्रदीप दादा यांनी, आणि झटपट सेटअप केलेला आहे आणि खूप छान आहे, मला आवडलं. ऍक्च्युअलमध्ये अजून लाईट आल्यावर तर अजून गजब होणार आहे. आजचा ब्लॉग इकडेच कम्प्लीट करत आहे. उद्या तुम्हाला पूर्ण ज्ञानाचा बर्थडे बघायला मिळेल आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये खूप सारा फन असणार आहे आणि मजा पण असणार आहे. कोणकोण पब्लिक येणार आहे, कोणाकोणाला इन्व्हिटेशन आहे आणि कशा रीतीने ज्ञानाचा बर्थडे होतोय, कसा डेकोरेशन झालेला आहे कम्प्लीट तुम्हाला बघायला मिळेल. मेन्यू काय आहे, कुठे ठेवला आहे आपण वाढदिवस, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. तोपर्यंत तुम्ही मागचे सगळे ब्लॉग तुम्ही बघितले नसतील तर आत्ताच जाऊन बघा आणि एन्जॉय करा ते ब्लॉग. तोपर्यंत आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. बर हे थांबले हरवले हे मन रे, क्षण बर हे थांबले हरवले हे मन रे. अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अपुनी, अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अपुनी.